नगर मनमाड महामार्गावर अवतरले यम व चित्रगुप्त, तुम्हालाही प्रश्न पडला असेल ते कसे, तर त्याचं काय झालं। नगर मनमाड महामार्ग हा मृत्यूचा सापळा म्हणून ओळखला जातो आणि या मृत्यूच्या सापळ्याचा जिवंत देखावा सादर करून या झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आणि जर ते मेलेले असेल तर त्यांचा प्राण घेऊन जाण्यासाठी यमराज व चित्रगुप्ताची भूमिका साकारत कोपरगाव ते मनसेच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे। यावेळी यमराजाच्या भूमिकेत हिंदू सम्राट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापू काकडे तर चित्रगुप्ताच्या भूमिकेत मनसे उपशहरप्रमुख अनिल गाडे हे होते। नगर मनमाड महामार्गाची झालेली दुरावस्था, रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव जात असून अनेक संसार उघड्यावर पडत आहे तर अनेकांना अपंगत्वही आले आहे। मात्र संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्यांना जागे करण्यासाठी मनसे शहराध्यक्ष सतीशान्ना काकडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे। यमराज कुठे आहे तुम्ही? हे नगर मनमाड रस्त्यावरती एक मृत्यू झाला, लवकर या बघायला। या मुंबई मै हूँ यम। मै हूँ यम, यम हूँ मै। आज कोपरगाव शहरामध्ये नगर मनमाड जो हायवे आहे याला नॅशनल महामार्गचा दर्जा दिलेला आहे, परंतु हा नॅशनल महामार्गाचा दर्जा दिलेला आहे की मृत्यूचा सापळा हेच आम्हाला काही समजत नाही आहे। कारण इथे अनेक ॲक्सिडेंट होऊन अनेक लोक इथं मृत्यूमुखी पडलेले आहे, परंतु हे गेंड्याच्या कातड्याचे नालक प्रशासन यांना आत्तापर्यंत जाग आलेली नाही आहे। कारण यापूर्वी देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक खड्ड्यामध्ये बेशरमाचे झाडं लावले होते। कारण बेशरम का ज्याला शरमच नसती असं हे बेशरम असतं आणि या अधिकाऱ्यांना जाग यावा याकरता आम्ही बेशरमाची झाडं लावली होती, परंतु बेशरमाचे झाडं लावून सुद्धा या अधिकाऱ्यांना जाग आलेली नाही। म्हणून आज आम्ही या स्वतः कोपरगाव शहरामध्ये यमाचं रूप घेऊन आलेलो आहे। कारण हा जो प्रसंग आम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे हा रोज इथं कोपरगाव शहरामध्ये घडतो आहे। कारण इतके मोठमोठाले खड्डे झालेले आहे का कुठे काय गाडी पलटी होईल, गाडी पडून कोणाचा मृत्यू होईल, डोक्याला लागेल काही सांगता येणार नाही, कोणाचा प्राण जातोय, प्रशासनाला याच्याशी कोणाचंही काही घेणं देणं राहिलेलं नाही। मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने प्रशासनाला या गेंड्याच्या कातड्याच्या नालक प्रशासनाला विनंती करतो की 5 दिवसामध्ये जर ह्या रस्त्याचे रस्ता होणार नाही, मला माहिती आहे कारण हे नालक झोपी गेलेले, मी यांना याच्यासाठी आलेलो आहे का हे झोपलेले जर असेल त्यांना मला जागा करता येईल आणि मेलेला असेल तर मला त्यांच्या जीव घेऊन जाता येईल, याकरता मी स्वतः इथं आलेलो आहे। आणि मी त्यांना विनंती करतो की 5 दिवसामध्ये जर हे खड्डे बुजवले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एकदम तीव्र स्वरूपात आंदोलन केले जाईल याची त्यांनी नोंद घ्यावी आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र। यावेळी हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे, मनसे उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव, अनिल सुपेकर, मनसे युवा नेते नवनाथ मोहिते, राजू जाधव, विक्रम काकडे, अजिंक्य काकडे, सुरेश सुपेकर, रोशन पवार, सचिन गरकड, सुनील कवले, रमेश वाघ, भैया सुपेकर, बंटी पवार, भैया यदमळ, कुंदन गाडे, दीपक सुपेकर, अनिल शाख, सचिन पवार आदी मनसैनिक उपस्थित होते। यस 24 मराठीसाठी अनिल दीक्षित, कोपरगाव।